आपण महत्त्वाचा परिपत्रक पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे अठ्ठावीस जुलै दोन दोन हजार बावीसचा महत्त्वाचा परिपत्रक आहे आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभागाचं संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक तत्पूर्वी आपण नवीन असाल तर तांबूसर क्लासेसच्या यूट्यूब चॅनलचा खालचं लाल बटन आहे लाल त्याला सबस्क्राईब त्याला टच करा घंटीला बाजूचं बटन बेल ऑल प्रेस करा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशनमध्ये व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल विषय पवित्र प्रणाली अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या शिक्षणसेवक यांना नियमित वेतनासाठी शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत गुणवत्ता यादीच्या आपण महत्त्वाचं संदर्भानुसार राज्यातील प्राथमिक उच्च मा, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील रिक्त पदे शिक्षण अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे गुणवत्तेनुसार जाहिरातीतील आरक्षण व विषय विचारात पवित्र पोर्टलामार्फत मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या शैक्षणिक संस्थांना एक पॉईंट दहा या प्रमाणात दिनांक दोन नऊ दोन हजार एकवीस रोजी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत निर्णय दिनांक तेवीस सहा दोन दोन हजार सतरा वीस सहा दोन हजार अठरा सात दोन दोन हजार एकोणीस आणि दिनांक दहा सहा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार पव पवित्र प्रणा प्रणालीमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मान्यता देण्याची आवश्यकता नसल्याची तरतूद करण्यात आलेली आहे पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना नियमित वेतनासाठी शाला प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन पद्धती विकसित करण्यात आली आहे त्यामार्फत संस्थांनी संबंधित उमेदवारांचे अध्यापन कौशल्य व मुलाखत घेतल्यानंतर उपस्थित सर्व उमेदवारांची माहिती त्यांच्या लॉग इनवर नोंद करतील व निवड प्रक्रिया अंतिम करतील त्यानंतर ज्या उमेदवारांची निवड केली आहे अशा उमेदवारांना नियुक्ती दे आदेश देऊन पोर्टलवर उमे उमेदवारांना नियुक्ती दिलेल्या शाळेकडे उमेदवारांची माहिती ऑनलाईन पाठवतील व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सदर उमेदवार रुजू झाला आहे अथवा नाही याबाबतची नोंद मुख्याध्यापक त्यांच्या लॉग इनवर करतील व रुजू झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत शालार्थ क्रमांकासाठी आवश्यक असलेल्या माहितीची नोंद करतील व तदनंतर शालार्थ प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने शालार्थ आय डी जनरेट होईल व मुख्याध्यापक यांच्या लॉग इनवर संबंधित रुजू झालेल्या शिक्षकांचा शालार्थ आय डी दिसेल वरील प्रमा प्रमाणे कारवाई केल्यानंतर काही उमेदवारांच्या बाबतीत नावामध्ये बदल उदा स्पेलिंगमध्ये बदल विवाह झाल्यामुळे आधार कार्डवरील नावातील बदल तसेच अन्य कारणामुळे नावात बदल झाल्यामुळे आधार प्रणालीशी न जुळल्यामुळे काही शिक्षकांचे शालार्थ आय डी जनरेट झालेले नाहीत अशा शिक्षकांना शालार्थ प्रणालीमध्ये यू आय डी इरर दर्शनात आलेले आहेत व नमूद कारणा आपल्या स्तर पडताळणी करून त्यांच्या आधार क्रमांकांचा उमेदवार व पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेला उमेदवार एकच असल्याची विविध कागदपत्राच्या आधारे खात्री करून पवित्र पोर्टलवरील विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इनवर शिक्षकांची माहिती नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे सदर सुविधाची योग्य ती नोंद आपल्या स्तरावरून करण्यात यावी जेणेकरून पात्र शिक्षकास शालार्थ प्रणालीमार्फत ऑनलाईन शालार्थ आय डी जनरेट होऊन शाळांना त्यांचे नाव नियमित देयकात समाविष्ट करून वेतन अदा करता येईल तसेच पवित्र पोर्टलवरील जाहिरात सन दोन हजार एकोणीसमधील असल्याने काही संस्थांच्या जाहिरातीमध्ये विनाअनुदान प्रकारच्या पदांच्या जाहिराती देण्यात आलेल्या होत्या त्या त्यानंतर सदर पदे अंशता अनुदानित झालेली आहे अशा विमानुदारित निवड झालेल्या उमेदवारांची अंशता अनुदानित झाली असल्यास त्याबाबतची पडताळणी करून सदर पद अंशता अनुदानित झाले असल्यास त्यांना शालार्थ आय डी देण्याबाबत शासन निर्णय दिनांक दहा सहा दोन हजार बावीसमधील कार्यपद्धतीचा अवलंब करून कारवाई करावी व नमूद केल्यानुसार आपल्या लॉग इनवर उपलब्ध असलेल्या नावातील शिक्षकांच्या आधार कार्डवरील माहिती पडताळणी करून आवश्यक नोंद करण्याची कारवाई दिनांक पाच आठ दोन हजार बावीस अखेर पूर्ण करावी व केलेली कारवाई या कार्यालयास कळवावी कर डॉक्टर श्रीराम पांझाळे प्र सहसंचालक प्रशासन नि शि शी, शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सॉक्षे निघालेले महत्त्वाचे परिपत्रक या ठिकाणी आपण बघितलेले आहे